इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी 9 न्यूजचे संचालक आणि संपादक किशोर बेलसरे यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. मराठी पत्रकार दिनानिमित्त बुधवारी 6 जानेवारी रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या वतीने पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शालिमार चौकातील आयएमए हॉलच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर समीर चंद्रात्रे, कोषाध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे, सचिव डॉक्टर सुदर्शन आहिरे, उपाध्यक्ष प्राजक्ता लेले, महिला विंगच्या अध्यक्षा डॉक्टर निकिता पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर स्वाती वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या बिकट परिस्थितीत आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून पत्रकारांनी उल्लेखनीय काम केले. कोरोना बाधितांना उपचारांची जेवढी गरज होती त्याही पेक्षा अधिक गरज ही इतरांवर उपचाराची वेळ येऊच नये यासाठी आवश्यक प्रबोधनाची होती. हीच भूमिका पत्रकारांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली आहे. त्यांचा हा वसा यापुढील काळातही असाच कायम राहावा असे प्रतिपादन आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर समीर चंद्रात्रे यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 9 न्यूजचे संचालक व संपादक किशोर बेलसरे, आपलं महानगरचे प्रशांत सूर्यवंशी, सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉक्टर राहुल रनाळकर, पुढारीचे संपादक प्रताप जाधव, सकाळचे महेंद्र महाजन, दिव्य मराठीचे निलेश अमृतकर, महाराष्ट्र टाइम्सचे विनोद पाटील, टाइम्स ऑफ इंडियाचे संतोष सोनवणे, लोकमतचे धनंजय रिसोडकर, पुढारीचे सतीश डोंगरे, पुण्यनगरीचे स्वप्नील जोशी, गावकरीचे धनंजय बोडके, सकाळचे अरुण मलानी, देशदूतचे खंडू जगताप यासह प्रवीण बिडवे, गोरख आहिरे, सुशांत किरवे, झहीर शेख, राजेंद्र बच्छाव, अश्विनी पांडे आदींचा देखील सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना माध्यमांच्या वतीने सकाळचे संपादक डॉक्टर रनाळकर यांनी हा सत्कार म्हणजे कोरोना काळात प्रभावी कार्य केलेल्या एका घटकाने दुसऱ्या घटकाची घेतलेली नोंद असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर निकिता पाटील यांनी केले तर डॉक्टर पूनम वराडे, डॉक्टर दीप्ती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुदर्शन आहिरे यांनी याप्रसंगी सुदर्शन आहिरे यांनी आभार प्रदर्शन केले. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.